विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर व्हिडिओ तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी एस डी धोपे. आज आपण इयत्ता 9वी मध्ये विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यामध्ये पाठ क्रमांक 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि प्रगतीची नवी दिशा हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. तर या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये आपल्याला खूप मोठा आधुनिक काळामध्ये फेरबदल झालेला दिसून येतो बळाला. जसं की एखाद्या माहितीची गोळा करणे, एखादी माहिती साठवून ठेवणे, एखादी माहिती असेल त्यांची प्रक्रिया करणे, तसेच संप्रेषण करणे, यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपण कोणकोणत्या साधनांचा वापर करतो बळांनो? आणि वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो, जसे की मोबाईल असेल, इंटरनेटच्या माहितीच्या आधारे आपण मोबाईलवर आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो, मिळवतो आणि ते एका जागी आपण साठवून ठेवतो. त्याचबरोबर लॅपटॉपच्या माध्यमातून अशा प्रकारे आपण काय करतो, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे संप्रेषण करून ठेवतो आपण सर्व गोष्टींचा. मग माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय? तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय, मुळात व्याख्या काय आहे, तर आपण नेमकं काय म्हणतो आपण, तर लक्षात घ्या बाळांनो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपण त्याला ICT असं म्हणू शकतो. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT बळाला. लक्षात. मग या संज्ञेमध्ये पहा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या संज्ञेमध्ये संप्रेषणाची साधने व त्यांचा वापर, त्याचबरोबर त्यांचा जो काही वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवांचाही समावेश त्यामध्ये होतो बळाला. मग विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील जी काही प्रगती झाली विज्ञान आणि तंत्रज्ञानाची, या प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या जो काही माहितीचा साठा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जी काही मोठ्या भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये जी काही प्रगती झाली बळाला, या प्रगतीचा म्हणजे जसे की वेगवेगळे शास्त्रज्ञांनी मोठमोठे शोध लावले. इसवीसन पूर्वपासून आपण त्याचा अभ्यास करत आहोत विज्ञानाचा. तेव्हापासून जे काही शोध लावले बाळांनो शास्त्रज्ञांनी, त्यांच्या माहितीची जी काही माहिती आहे ती माहिती गोळा करून ठेवणे म्हणजे साठवून ठेवणे, साठा प्रचंड वेगाने वाढत आहे आणि माहितीच्या या विस्फोटाकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याजवळ असणारे जे काही ज्ञान आहे ते कालबाह्य होईल. मग माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाची गरज काय हो, कारण जे आपल्याकडे माहिती आहे, आता पूर्वीच्या काळी समजा इंटरनेट वगैरे काही नव्हतं, ते काय करायचे, एखाद्या एकी लिहून ठेवायचे, कुठेतरी कादंबरी लिहायचे, पुस्तकं लिहायचे, त्या पुस्तकाद्वारे पुन्हा हळूहळू जशी जशी टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची जी काही वाढत झाली प्रक्रिया संप्रेषणाची, त्या प्रक्रियेमध्ये नेटवरती इंटरनेटवरती माहिती पसरत गेली. जर का ही माहिती जर इंटरनेटवरती पसरली जर नसती, टाकली जर नसती, साठवून ठेवली जर नसती, संप्रेषण करून जर ठेवली नसती, तर काय होईल हो, किंवा समजा आपण ही माहिती काय म्हणतो आपण त्याला जपूनच नाही ठेवली, साठवून नाही ठेवली समजा, तर का होईल आपल्याला एवढं आपल्या लक्षात राहील का, नाही राहणार. म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, तुमचं आमचं ज्ञान, ते कालबाह्य होईल, म्हणजे आता मी विसरून जाईल. अहो बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की काल काय करणं लक्षात राहत नाही, किंवा मागच्या वर्षीचे जे काही अभ्यासक्रमाबद्दल असेल त्यांची माहिती आज आपल्याला पुरेपूर नसते, म्हणजे साठवून नाही ठेवू शकत आपण मेमरीमध्ये आपल्या. मग त्यासाठी काय करावं लागेल, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, म्हणजे माहिती साठवून ठेवावं लागेल बाळांनो लक्षात. मग माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची मग साधने कोणती आहेत हो, पण ठीक आहे आम्ही माहिती संप्रेषणाची आपण माहिती साठवून ठेवू, पण माहिती संप्रेषणाची साधने कोणती आहेत, मूळ साधने, त्या साधनांचा आपल्याला अभ्यास करणार आहे बाळांनो. मग साधने कोणती आहेत, जसे की मी तुम्हाला म्हटलो की जर का आपण ही माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची जर का आपण साठवणूक जर नाही ठेवली, तर म्हणजे याचा काही विस्फोट होत आहे माहितीचा, म्हणजे आज प्रचंड वेगामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मिळत आहे बाळांनो. आणि त्या माहिती वेगवेगळ्या प्रकारची माहिती आज गुगल वरती काही टाका, तुम्ही काही म्हणजे काही टाकू नका, गुगल वरती जी आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे अभ्यासाला अनुसरून ती माहिती नाव टाका, लगेच तुम्हाला ती माहिती पूर्ण त्याची विकिपीडियावर तुम्हाला माहिती मिळून जाईल बाळांनो. का मग ह्या गोष्टीचा जर विस्फोट झाला, मग आपल्याला
आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानासाठी जे काही साधनं आहेत त्या साधनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, संप्रेषणासाठी जी काही माहिती निर्माण होते, जी काही माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये साधनं आहेत, जे संप्रेषण आहे साठवून ठेवण्यासाठी जी काही माहिती निर्माण करणे, तसेच तिचे वर्गीकरण करणे, माहिती जतन करणे म्हणजे साठवणे, त्याचबरोबर माहितीचे व्यवस्थापन करणे इत्यादी सर्व क्रियांसाठी विविध साधनांचा वापर केला जातो. जसे टेलिफोनचा वापर आपण कशासाठी करतो बाळांनो, मोबाईलचा वापर कशासाठी करतो, टेलिफोनचा आणि मोबाईलचा वापर आपण संभाषणासाठी करतो बाळांनो, करतोच ना. मग या संभाषणासाठी का? कारण त्या संभाषणामधून आपल्याला माहितीची देवाणघेवाण होते बाळांनो. फार वर्षापूर्वी पहा, कुठल्याही संभाषणासाठी टेलिफोन नव्हता ना मोबाईल नव्हता, त्याकाळी काय करायचे, लेखी म्हणजे पत्र लिहायचे. वाट नव्हती त्यावेळेस, ते पहिले जाऊन तिथे माहिती सांगायचे म्हणजे. पण आजची परिस्थिती काय, आधुनिक काळामध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला टेलिफोन असेल, मोबाईल असेल, याद्वारे संभाषण. आजच पहा ना विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यावरती एवढं कोरोनाचं एवढं मोठं संकट आज आपल्या देशावर, जग देशावर नाही तर पूर्ण जगावरती ओढवलेलं आहे. मग या देशावर जगावर ओढवलेलं जे काही संकट आहे, यामध्ये सुद्धा आपलं शिक्षण थांबलं का बाळांनो? नाही थांबलं. कारण का? त्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर आपण पुरेपूर करून घेत आहोत. जसे की पहा, आज आपण व्हिडिओ तासिकेमध्ये आपण समोरासमोर शिक्षण घेत आहोत, व्हिडिओ तासिकेमध्ये घेत आहोत ना बाळांनो. मग ह्या शिक्षणाचा आज आपल्याला फायदा घ्यायचा आहे, कारण हा फायदा आहे माहिती संप्रेषण आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा मुख्य वापर आहे, मुख्य साधनं आहेत. पहा, साधनाचे म्हणजे माहिती निर्माण करणे असेल, तिचं वर्गीकरण असेल, तिचे माहितीचं जतन करणं असेल, माहितीचे व्यवस्थापन करणे आदी वेगवेगळे साधनं आहेत. आणि आज आपण हे जे काही ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ तासिकेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत, हे देखील आपल्याला कोणामुळे शक्य झालं, त्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे शक्य झालं बाळांनो. आल लक्षात? मग आता पहा, साधनांची नाव आपण काही साधने आहेत म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची जी काही साधने आहेत, जसे की पहा, लॅपटॉप आहे, संगणक आहे, मोबाईल आहे, रेडिओ आहे, दूरदर्शन संच आहे. ऐका ना बाळांनो, कोणते कोणते? लॅपटॉप, मोबाईल, दूरदर्शन संच, रेडिओ, पुन्हा संगणक, कम्प्युटर, हे साधनं आहेत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी. आज पहा, आपल्याकडे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, त्यामुळे आपण ऑनलाईन म्हणजे झूमच्या द्वारे किंवा मायक्रोसॉफ्टच्या द्वारे आपण ऑनलाईन क्लास अटेंड करू शकतो बाळांनो. ते एक साधन आहे माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठी, संभाषणासाठी आहे ना बाळांनो. आलं लक्षात? मोबाईल असेल, रेडिओ असेल, ते माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी असणारे साधनं आहेत. आलं लक्षात? मग त्यांचा वापर कशासाठी केला जातो, कुठे केला जातो, वापराचा होणारा फायदा काय, या सर्व गोष्टींचा आपल्याला भाग जो काय आहे तो आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला म्हणतो, लॅपटॉप आणि मोबाईल असेल, संगणक असेल, याचा वापर काय, वेगवेगळ्या माहितीची साठवण करणे, जतन करणे, माहिती मिळवणे, माहिती गोळा करणे, त्याचं व्यवस्थापन करणे, माहितीचं व्यवस्थापन करणे आहे ना बाळांनो. त्याचबरोबर असे जसे की बा, आजच्या परिस्थितीमध्ये मोबाईल मध्ये आपण ऑनलाईन क्लास घेणे म्हणजे आपण आपलं शिक्षण थांबलं का? आज सगळ्या शाळा, पूर्ण जगातल्या शाळा बंद आहेत, पण आजही आपले 5 ते 6 महिन्यापासून शाळा सुरूच आहेत बाळांनो, ऑनलाईन क्लासेस. हे देखील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या या गोष्टीमुळे, या साधनामुळे शक्य झालेलं आहे. आणि लक्षात, बाकीचा जो काही भाग आहे आपल्याला याच्या पुढे, आपल्याला जे काही संगणक आहे, या संगणकाचं महत्व काय आहे, या महत्वाबद्दल संगणकाची पूर्ण माहिती आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासायची बाळांनो. आणि लक्षात, तो नमस्कार, स्टे होम स्टे सेफ.